आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जय जवान लातो या यूट्यूब चॅनलवर आहात. यूट्यूब चॅनलवर आहात. या ठिकाणचं जे गणित आहे ते आहे सरासरीचं आहे. तर सरासरी म्हणजे काय आहे? तर सरासरी आपल्याला माहीत असले पाहिजे किंवा सरासरी बरोबर ज्या काही संख्या असतील त्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हे त्याचं सूत्र आहे. एकूण संख्या आपण जर पाहिलं तर आपण एक एक अगोदर घेऊया म्हणजे सगळ्यात जास्त सोपं जर आपलं. नंबर एक आपण काय घेतलं गणित, ते म्हणते की बाबा गणित आणि इंग्रजी यांच्या सरासरी गुण आहेत 81. सरासरी गुण किती आहेत त्यांचे? 81 आहेत. तर अगोदर आपण सरासरी गुण त्यांचे 81 बरोबर आपण लिहिलं गणित अधिक इंग्रजी असं लिहिलं आपण. आणि त्याच्या भागिले आपण काय लिहिलं? आपण 2 लिहिलं. भागिले 2 काय लिहिलं? 2 खाली तर 2 संख्या आहेत आणि त्याची आपण लिहिलं म्हणजे 81 गुणिले 2 बरोबर काय झालं? गणित अधिक इंग्रजी म्हणजे 2 × 2 = 16 बरोबर गणित आणि इंग्रजी आहे. आपण याला रेष सोडून ठेवूया. याला आपण 1 नंबर देऊ अगोदर. आपण 1 नंबर पूर्ण केलेला आहे. आता पुन्हा काय म्हणते? इंग्रजी व शास्त्रांचे सरासरी गुण, इंग्रजी आणि शास्त्राचे सरासरी गुण आहेत 78 आहेत. किती आहेत? 78 आहेत. काय काय आहे? तर इंग्रजी आहे. काय आहे? इंग्रजी अधिक शास्त्र भागिले 2. तर 78 × 2 बरोबर इंग्रजी अधिक शास्त्र. तर 8 × 2 = 16 = 1, 7 × 2 = 14, 14 × 15 = 56. हे काय आहे? तर हे आहे इंग्रजी अधिक शास्त्र. ह्याला हे आपण रेष सोडून ठेवूया. याला आपण 2 नंबर असं दिलेलं आहे. आपण काय केलं? आपण याला 2 नंबर असं म्हटलेलं आहे. अजून तिसरा मुद्दा आहे आपला, तो मांडायचा आहे आपल्याला. तर तिसरा मुद्दा मी इथं लिहितो थोडासा, नंतर आपण वर जाऊ तिकडं. काय म्हणते? शास्त्र आणि गणिताचे सरासरी 93 आहे. काय आहे? शास्त्र आणि गणित भागिले दोन म्हणजे काय झालं? 93 × 2 बरोबर शास्त्र अधिक गणित. ह्या दोघांचा जो गुणाकार केला तर काय येईल आपल्याकडं? 3 × 2 = 6, 7 + 1 × 9 = 18, 86. हे आपलं 3 नंबर आहे. किती आहे? 3 नंबर आहे. काय आहे? 3 नंबर आहे. हे लक्षात आलं आपला? आता थोडंसं बारकाईनं पुढं जर लक्षात घेऊन पाहिला तुम्ही तर तुम्हाला आणखी जास्त सोपे पद्धती लक्षात येईल. काय करायचं आपलं? 2 × 1 = 1. कसं? 1 × 2 = 2 म्हणजे काय होईल आपल्याला? गणित अधिक इंग्रजी बरोबर 162. आणि काय म्हणते? इंग्रजी आणि शास्त्र बरोबर 156. वजा करतोय आपण. हे इंग्रजी कटलं बघा. इंग्रजी प्लस मायनस उजेत कटलं. आता आपल्या काय राहील? गणित राहील वजा शास्त्र. गणिताला प्लस आहे, शास्त्र कसं आहे? मायनस आहे. शास्त्र घेतलं
ये तो वजाबाकी के लिए दोन मधून सहा जात नाहीत, उसने घेतले 12 झाले, 12 मधून 6 गेले 6 राहिले, इथे शिल्लक उरले 5, 5 मधून 5 गेले 0 राहिले, हे आपलं चौथा आलं समजायचं पुढचं। आता काय करायचं आपल्याला, तिसरं जे आहे ना याच्यामध्ये ऍड करायचं, तिसरं याच्यामध्ये ऍड करायचं। तिसरं काय आहे आपल्याकडे बघा बरं, तिसरं आहे शास्त्र अधिक गणित, शास्त्र अधिक गणित बरोबर 186, शास्त्र अधिक गणित बरोबर 186। आपण काय करतो याच्यामध्ये, आता यांची बेरीज करतोय, काय करतोय बेरीज करतोय आपण असं। तर हे शास्त्र बघा प्लस आहे, सॉरी मायनस आहे, हे प्लस आहे, मायनस प्लस मायनस प्लस काय होईल कटतील। गणित एक, इथे गणित आहे, एक एक गणित, एक गणित, एक गणित दोन गणित, काय झालं आपल्याकडं दोन गणित झाले, दोन गणित बरोबर बघा 6 6 12, 12 2 हच्च्याला 1 8 1 9, 1 ला 1, 1 ला 1, दोन गणित आहेत। म्हणजे हे काय होईल, गुणाकारातला ह्या साईडला जाऊन भागाकार जाईल, म्हणजे काय होईल गणित, गणित बरोबर 192/2, 192/2 बरोबर गणितात ते पडलेले मार्क आहेत आपले, म्हणजे 92/18 उरला 1 2 12, म्हणजे गणितामध्ये आपल्याला 96 मार्क पडलेले आहेत। किती आहेत 96 मार्क आपल्याला गणितामध्ये पडलेले आहेत। या पद्धतीने आपण ते सोडवू शकतो।